कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. कर्नाटक राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन मत्स्य सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. कर्नाटककडे जाण्यापूर्वी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शहरातील जुळे सोलापूर परिसरातील वनविभागाच्या 500 एकर जमिनीवर ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असून या संबंधीची कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर तसंच हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तेथील हिंदूंचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. हे हल्ले रोखण्यासाठी भारत सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासमोर झालेल्या हिंदू राष्ट्रजागृती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे विक्रम घोडके, किशोर जगताप, कृष्णहरी कॅथम, सामाजिक कार्यकर्ते बापू ढगे, धर्मप्रेमी देवीदास सत्तारवाले, आनंद कोंडा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्ता बदलाचा विषय पत्रकारांनी उपस्थित केला. दरम्यान राज्यात सत्ता बदलाची चर्चा आता जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील आणि त्यांच्या जागेवर अजित पवार मुख्यमंत्री होतील असंही बोललं जात आहे. अजित पवार हे चांगले की वाईट, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात असा प्रश्न केला असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले की अजित पवार आमच्या सोबत आले तर चांगली गोष्ट आहे. रेडिओ जर सोलापुरात वाजवला तर स्टेशन इथलंच वाजतं आणि मुंबईत वाजवला तर मुंबईतील भाषा, देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे आपोआप वाजेल असं म्हणून न कळत अजित पवारांना सुधीर मुनगंटीवार यांनी पाठिंबा दर्शवल्याचं दिसून आलं. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी याबाबत अधिक माहिती दिली. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यासह 21,000 रुपयांचा उत्पन्नाचा दाखला 30 जून पर्यंत द्यायचा आहे. त्यासाठी उत्तर तहसील कार्यालयात एका तलाठ्याची नेमणूक करण्यात आली असून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी दाखल्यासाठी उत्तर तहसील कार्यालयात यावं असं आवाहन तहसीलदार सैफन नदाफ यांनी केलंय. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. सिने नाट्य कलावंत प्रशांत दामले हे सारखं काहीतरी होतंय या नाटकासाठी सोलापुरात आले असताना त्यांनी हुतात्मा स्मृती मंदिराची पाहणी केली. तेथील असुविधा आणि दुरवस्था पाहून त्यांनी थेट महापालिका गाठली आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांची भेट घेऊन हुतात्मा स्मृती मंदिरात असलेल्या दुरवस्थेची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सोलापूरचे प्रशांत बडवे, विजय साळुंखे आदी उपस्थित होते. हुतात्मा स्मृती मंदिरात अधूनमधून सारखं काहीतरी होतंय. या ठिकाणी असलेल्या मेकअप रूममधील वातानुकूलित यंत्रणा बिघडलेली आहे. येथील एसीमधून थंड हवाच येत नाही. काहीतरी अडकलं असावं, ते काढण्यात यावं. नाट्यगृहातील सुमारे 40 खुर्च्या या तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्या दुरुस्त कराव्यात. चांगलं असलेलं हे हुतात्मा स्मृती मंदिर अधिक चांगलं आणि नीटनेटकं करावं. येथील सोलार सिस्टीमचं काम अर्धवट झालं आहे, तेही तातडीनं पूर्ण करावं अशी सूचना अभिनेते प्रशांत दामले यांनी यावेळी केली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा. अभिजित धोत्रे यांनी ही माहिती दिली. पुणे सिंहगड रोड इथं एक छोटेखानी संग्रहालय उभं करण्यात आलं असून यामध्ये शिवकालीन शस्त्र, नाणी, इंग्रजकालीन शस्त्र, पेशवेकालीन शस्त्र यासह विविध ऐतिहासिक वस्तू ठेवण्यात आल्याची माहिती अभिजित धोत्रे यांनी दिली. कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच. विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवेढा तालुक्यातील शिर नांदगी या गावाच्या हद्दीत एका विनापरवाना विदेशी दारू विक्री केंद्रावर छापा टाकून तिथं बनावट विदेशी मद्य सापडल्यानं तेथील आरोपीला अटक करून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येळवी इथं जाऊन MH12EM2092 ही मारुती अल्टो कार तसंच MH05AL1197 ही हिरो हुंडा पॅशन दुचाकी यासह इम्पिरियल ब्ल्यू विदेशी दारूच्या 11 पेट्या, मॅकडॉईल नंबर 1 दारूच्या 10 पेट्या, 625 बनावट बुच, विदेशी मद्याचा रंग अर्थात कॅरॅमल 2 लिटर, तयार विदेशी मद्य 20 लिटर आणि ॲड्रियल व्हिस्कीच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या असा एकूण 350,230 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोणत्याही प्रकारची खरेदी आता फक्त विराट मॉलमध्येच। विराट खरेदी करा आणि विराट डिस्काउंट मिळवा।